जावा शिकताना तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्ट्रक्चर हे नाव तुम्ही ऐकलं असेल ओ ओ पी एस किंवा उप्स असे त्याला म्हटले जाते तर हे उप्स म्हणजे नेमके काय असते ते आपण पाहू तर त्याच्यासाठी आपल्याला क्लास आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय प्रोग्रामिंगमध्ये हे पाहावे लागते आता या ठिकाणी आपण एक जावाचा प्रोग्राम लिहिलेला आहे तर हा प्रोग्राम तुम्हाला तुमच्या ब्लू जेच्या सॉफ्टवेअरमध्ये बनवावा लागेल तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचा ब्लू जेचा जो आय डी आहे किंवा ब्लूजेचे जे सॉफ्टवेअर आहे ते कॉम्प्युटरवर उघडा आणि त्याच्यानंतर प्रॉजेक्ट आणि न्यू प्रोजेक्ट या मेन्यूवर क्लिक करा आणि जो नवीन प्रोजेक्ट अ, चा विंडो तयार होईल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे नाव द्यावे लागेल त्याला तुम्ही कुठलेही नाव देऊ शकता प्रोजेक्टला आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला एक क्लास बनवावा लागतो तर त्याच्यासाठी न्यू क्लास या बटनावर क्लिक करा आणि त्या क्लासला आपल्याला जे नाव द्यायचं आहे ते आपल्याला एक ठराविक नाव द्यायचं आहे आणि ते नाव तेच असलं पाहिजे जे आपण प्रत्यक्ष प्रोग्राममध्ये वापरणार आहोत तर आपण जे नाव प्रोग्राममध्ये वापरतो आहे त्याचं नाव आहे ब्रेकफास्ट अंडरस्कोर रेसिपी बी कॅपिटल आहे आणि आर कॅपिटल आहे ब्रेकफास्ट अंडरस्कोअर रेसिपी हे आपले क्लासचे नाव आहे आता हे नाव लिहून झाल्यानंतर तो जो क्लासचा आयकॉन तयार होतो त्याच्यावर डबल क्लिक करा तो एनलार्ज होईल एनलार्ज झाल्यानंतर त्याचा जो कोडचा विंडो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल ए दाबून डिलीट प्रेस करा म्हणजे कोडचा जो विंडो आहे तो आपल्याला रिकामा दिसेल तर रिकाम्या विंडोमध्ये आपल्याला हा कोड लिहायला सुरुवात करायची आहे तर हा जो कोड आहे तो कोड मी या व्हिडिओच्या खाली जो कॉमेंट्स बॉक्स असतो कारण डिस्क्रिप्शनमध्ये याला पेस्ट करता येत नाही म्हणून कॉमेंट्समध्ये मी हे प्रोग्राम पेस्ट करतो आहे तिथून तुम्ही कॉपी करून त्याला तुमच्या प्रोग्राममध्ये डायरेक्ट वापरू शकता म्हणजे तुम्हाला हे टेस्ट करणे सोपे जाईल आता हा जो आपण प्रोग्राम लिहिलेला ले आहे त्याच्यामध्ये आपण एकच क्लास बनवलेला आहे आणि हा क्लास जो आहे या क्लासचे नाव आहे वडापाव म्हणजे आपल्याला समजण्यासाठी आपल्या ओळखीच्या वस्तूचे नाव मी या ठिकाणी दिलेले आहे क्लास वडापाव तर या क्लासमध्ये आपण तीन फंक्शन्स तयार केलेली आहे ती फंक्शन्स अशी आहेत पब्लिक वाईड वडा आता हा जो जे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट ज्या ठिकाणी असेल ना तर ते फंक्शनचे नाव असते असे आश, अशा रीतीने तर हे आपण फंक्शनला इथून सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेसमध्ये आपण त्या फंक्शनमध्ये आपल्याला जे एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स लिहायचे ते आपण इथे लिहू शकतो तर हे तीन फंक्शन्स आहेत या क्लासमध्ये वडा पाव आणि प्रिपेअर तर या प्रत्येक फंक्शनमध्ये एक एक आउटपुट स्टेटमेंट दिलेले आहे आणि सगळ्या शेवटी हा जो ओपनिंग करली ब्रेस आहे आणि त्याचा एक पेअर जो आहे क्लोजिंग करली ब्रेस इथून ते इथंपर्यंत हा हा जो जो कोड आहे तो या क्लासचा भाग आहे तर क्लास म्हणजे नेमकं काय की हा जो कोड लिहिलेला आहे तो आहे क्लास म्हणजे ओ ओ पीच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला जी उदाहरणं दिली जातात ना त्या उदाहरणामुळं कन्फ्युजन जास्त होतं आहे पण ॲक्च्युली प्रोग्राममध्ये क्लास हा ज शब्द कशासाठी वापरला जातो ते जर आपण समजून घेतलं तर फार सिम्पल आहे त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात कन्फ्युजन होणार नाही क्लास म्हणजे क्लासच्या पुढे आपण जे काही लिहू म्हणजे आपण जे काही क्लास तयार करू त्याचा जो कोड आहे इथून ते इथंपर्यंत याला हे नाव क्लास म्हटलं जातं फक्त एवढंच म्हणजे क्लास म्हणजे हा लिहिलेला कोड आहे तो आहे क्लास ठीक आहे ना म्हणजे क्लास इज ए ए ब्लॉक ऑफ कोड कोडीचे क्लास त्याला यांनी म्हटलं की हा हा, हा जो कोड आहे याला आम्ही एक क्लास म्हणू म्हणजे एका क्लास एका ब्लॉक को एका कोडच्या ब्लॉकपासून दुसरा ब्लॉकचा कोड तुम्हाला जर डिफरन्शिएट करायचा असेल तर हा कोड कशाचा आहे तो कोड कशाचा आहे तर त्याला सांगितलं की हा या क्लासचा कोड आहे की वडापाव नावाचा क्लास आहे आणि त्याचा हा कोड आहे म्हणून त्याला यांनी फक्त क्लास नाव दिलं आहे तर त्या क्लासमध्ये तुम्ही फंक्शन्स वेगवेगळी देऊ शकता क्लास एक असला तरी त्याच्यामध्ये बरेचसे तुम्ही फंक्शन्स तयार करू शकता त्याच्यामध्ये आपण तीन फंक्शन्स तयार केलेली आहेत वडापाव आणि प्रिपेअर तर हा जो क्लास आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण तयार करू शकतो त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तर ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय आता का या ठिकाणी आपण पाहू तुम्ही याच्यापूर्वी प्रोग्रामिंग जर केलं असेल तर तुम्हाला व्हॅरिएबल्सची कन्सेप्ट माहीत असेल म्हणजे जे वेगवेगळे डाटा टाईप्स असतात तर त्या डाटा टाईपचं व्हॅरिएबल असतो म्हणजे तुम्हाला इंटीजर स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला एक इंटीजर व्हॅरिएबल तयार करावा लागतो इंटीजर डेटा टाईपसाठी तसेच कॅरेक्टर डेटा टाईपसाठी तुम्हाला एक कॅरेक्टर व्हेरिएबल तयार करावा लागतो व्हॅरिएबल ऑफ टाईप कॅरेक्टर कॅरेक्टर टाईपचा वॅरिएबल लागतो तुम्हाला म्हणजे व्हॅरिएबल म्हणजे मेमरीमध्ये एक ठराविक स्पेस आपण निर्धारित करतो आणि त्या स्पेसमध्ये आपण तो डेटा स्टोअर करतो तर तो डेटा नेमका काय आहे म्हणजे तो इंटीजर आहे की बुलियन आहे की कॅरेक्टर आहे की स्ट्रिंग आहे हे आपल्याला सांगावं लागतं तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळे डेटा टाईप वापरतो तर या ठिकाणी यांनी काय केलं आहे याला क्लासला यांनी डेटा टाईपच डिक्लेअर केलं आहे म्हणजे क्लास इट सेल्फ इज अ डेटा टाईप समजा का तुम्हाला इंटीजर इज अ डेटा टाईप कॅरेक्टर इज अ डेटा टाईप बुलियन इज ए डेटा टाईप स्ट्रिंग इज अ डेटा टाईप तसंच क्लास इट सेल्फ इज ए डेटा टाईप तर हा जो क्लास नावाचा जो डेटा टाईप बनवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लासमध्ये जो लिहिलेला कोड आहे एक्झिक्युटेबल कोड तो कोडच तुम्ही स्टोअर करू शकता आणि तो कोड आपण प्रोग्राममध्ये वापरू शकतो तर क्लास हा डेटा टाईप पण आहे वडापाव ए असं जर लिहिलं आपण म्हणजे नुसतं एकच ही म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी तुम्हाला म्हणजे हा हा जो कोड आहे वडापाव ए इज इक्वल टू न्यू वडापाव याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा आपण ए नावाचे व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि हा जो ए नावाचा व्हेरिएबल आहे तो या वडापाव क्लासचा व्हेरिएबल आहे आपण वडापाव क्लास, क्लास बनवला तर या वडापाव क्लासचा हा व्हेरिएबल तयार झाला म्हणजे याच्यामध्ये आपण प्रोग्राम स्टोअर करू शकतो म्हणजे क्लासमधील जो कोड आहे तो आपण स्टोअर करू शकतो आणि त्याच्यामध्ये स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो तुम्ही असं समजा की ही एक रेसिपी आहे जसं आपण रेसिपीचं बुक असते बु रेसिपीच्या बुकमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज दिलेल्या असतात तसं क्लास म्हणजे समजा की एक, एक रेसिपी बुक आहे आणि त्या रेसिपी बुकमधलं एक पान आहे हे क्लास वडापाव तर याच्यामध्ये वडापाव तयार करण्यासाठी काय काय करायला पाहिजे याची माहिती दिलेली आहे ती पुस्तकात आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला समजा तो वडापाव बनवायचा असेल तर ही ही जी रेसिपी बुक आहे किंवा हे जे पान आहे त्याची एक कॉपी तुमच्या हातात दिली जाते म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला हाताळण्यासाठी त्याची एक प्रत तुम्हाला दिली जाते तर ती जी प्रत आहे ती प्रत म्हणजे त्याचं इन्स्टन्स या क्लासचा इन्स्टंट म्हणजे त्या क्लासची कॉपी म्हणजे हा जो कोड आहे या कोडची कॉपी तयार करून ती कॉपी आपल्या व्हॅरिएबलमध्ये स्टोअर केली जाते एवढाच त्याचा था। अर्थ आहे ऑब्जेक्ट म्हणजे फक्त त्या क्लासमधील कोडची कॉपी एवढंच असते ऑब्जेक्ट म्हणजे दुसरं काहीच नाही न्यू वडापाव तर या ठिकाणी आपला वडापाव हा क्लास आहे ए हा या क्लासचा व्हेरिएबल आहे आणि वडापाव ब्रॅकेट ओपन आणि ब्रॅकेट क्लोज याला कन्स्ट्रक्टर म्हणतात डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तर हा काय करतो वडापाव ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज तर काय हा काय करतो की हे क्लास वडापावमध्ये जे जे काही कोड आहे त्या कोडची एक कॉपी तो या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो आणि त्यालाच ऑब्जेक्ट म्हणतात एवढं सिम्पल आहे आणि विनाकारण तुम्ही क्लास काय असतो आणि ऑब्जेक्ट काय असतो याच्याबद्दल तुम्ही जर रियल लाईफमधली उदाहरणं घेतली की कार नावाच्या क्लासमध्ये टोयोटा होंडा वगैरे हे ऑब्जेक्ट्स आहेत असं जर तुम्ही जर म्हटलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल कारण प्रोग्रामिंगमध्ये त्या प्रत्यक्ष लाईफमधील जे क्लासिफिकेशन आहे आपण ज्या गोष्टीला ऑब्जेक्ट म्हणतो त्याचा याचा काही संबंध नाही क्लास म्हणजे ए ब्लॉक ऑफ कोड आणि ऑब्जेक्ट म्हणजे त्या कोडची कॉपी प्रत्यक्ष वापरण्यासाठी आपण जे प्रोग्राममध्ये वापरण्यासाठी त्याची जी कॉपी तयार करतो ती व्हेरिएबल स्टोअर करतो ते आहे ऑब्जेक्ट तर हे झाले ऑब्जेक्ट तर यालाच म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग एकदा तुम्ही ऑब्जेक्ट तयार केला की तो ऑब्जेक्ट तुम्ही त्या क्लासमध्ये जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्सला कॉल करण्यासाठी त्यात ऑब्जेक्टचा तुम्ही वापर करू शकता तर हा झाला आपला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर हा ऑब्जेक्ट आहे हा वडाप्ला वडापाव क्लासचा ऑब्जेक्ट आहे ए तर वडापाव क्लासमध्ये जे फंक्शन्स आहेत या ठिकाणी तीन फंक्शन्स आहेत वडापाव आणि प्रिपेअर तर हे फंक्शन्स हा ऑब्जेक्ट कॉल करू शकतो म्हणजे ज्या क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे तो त्या क्लासमधील जे फंक्शन्स आहेत त्यांना तो कॉल करू शकतो ए डॉट वडा ए डॉट वडा लिहिल्यानंतर या ठिकाणचे जे, जे फंक्शन आहे वडा नावाचे ते या ठिकाणी एक्झिक्यूट होते आणि त्याचं आउटपुट आपल्याला स्क्रीनवर दिसते म्हणजे या ठिकाणी जे काही आपल्या कोडमध्ये आपण एक्झिक्युटेबल स्टेटमेंट दिलेले आहे ते एक्झिक्यूट होते ए डॉट पाव ए डॉट प्रिपेअर तर या ठिकाणी ह्या या ऑब्जेक्टचा वापर करून आपण हे फंक्शन्स कॉल केले तर हे एवढं सिम्पल आहे त्याच्यामुळं जे बाकीचे जे, जे कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्टचा गोंधळ करून ह्याची काहीच गरज नाही क्लास इज नथिंग बट ए ब्लॉक ऑफ कोड आणि ऑब्जेक्ट इज एन कॉपी ऑफ दॅट कोड स्टोअर इनसाइड ए व्हॅरिएबल व्हॅरिएबल ऑफ द टाईप ऑफ क्लास क्लास टाईपचा एक व्हॅरि क्लास uh, हा डाटा टाईप आहे आणि त्या क्लासच्या डाटा टाईपचा एक व्हॅरिएबल त्याच्यामध्ये तो स्टोअर केलेला आहे असा आहे म्हणजे क्लास आणि ऑब्जेक्टमधील जे रिलेशन आहे ते अशा रीतीने असते आता याच्यानंतर आपण हा आप प्रोग्राम रन करून पाहू हा कोड तुम्हाला या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मिळेल तिथून त्याला तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता तर तुम्ही तुमच्या ब्लू जेच्या सॉफ्टवेअरमध्ये नवीन प्रोजेक्ट तयार करून त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट अंडरस्कोअर रेसिपी नावाचा क्लास तुम्हाला पहिल्यांदा बनवावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामधील जो डिफॉल्ट कोड आहे तो डिलीट करून त्या ठिकाणी हा संपूर्ण कोड पेस्ट करा आणि त्याच्यानंतर हा कोड सेव्ह करून घ्या सेव्ह केल्यानंतर हा कोडचा जो विंडो आहे तो क्लोज करा त्याच्यानंतर जो तुम्हाला क्लासचा आयकॉन दिसतो त्याच्यावर राईट क्लिक करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंपाईल नावाचे ऑप्शन दिसेल तर त्या कंपाईलवर क्लिक करा तर कुठल्याही प्रकारची एरर नसेल तर कंपायलेशन डन किंवा कंपायलेशन सक्सेसफुल असं तुम्हाला त्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला मेसेज दिसेल आणि एवढं झाल्यानंतर परत एकदा त्या क्लासचा जो आयकॉन आहे आपला ब्रेकफास्ट रेसिपी नावाचा त्याच्यावर राईट क्लिक करा त्याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन नावाचा एक मेनू ऑप्शन तयार झालेलं दिसेल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर आणखीन एक विंडो उघडेल त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ओकेचं बटन प्रेस करायचं आहे ओकेचं बटन प्रेस केल्यानंतर तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये एक आउटपुट स्क्रीन दिसेल तुम्हाला ते काही वेळेला ते मिनिमाइज असतं तर त्याला तुम्हाला थोडेसे त्याचे कॉर्नर ड्रॅक करून त्याला थोडेसे एनलार्ज करून घ्या आणि स्क्रीनच्या सेंटरमध्ये त्याला आणा तर आपल्या प्रोग्रामचा जो आउटपुट आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल तर अशा रीतीने तुम्ही हा प्रोग्राम ब्लूजेच्या सॉफ्टवेअरमध्ये रन करून टेस्ट करून पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू आणि याचा पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू